अखेरीस तालिबानला अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवण्यात यश आले. रविवारी त्यांनी काबूलच्या राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेश केला. या राष्ट्रपती निवासस्थानावर म्हणजेच प्रेसिडेन्शियल पॅलेसवर ताबा मिळवल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. या सगळ्या फोटो आणि व्हिडिओ मधील एका चित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती निवासस्थानावर ताबा मिळवल्यानंतरचा हा फोटो आहे. हा व्हायरल फोटो सध्या या भिंतीवर दिसणाऱ्या चित्रामुळे चर्चेत आहे. तालिबानींच्या मागे असलेल्या या चित्राचा आपल्या देशाशी आणि मराठ्यांच्या इतिहासाशी काय संबंध आहे हे जाणून घेऊयात. भिंतीवरील या चित्रातून अफगाणिस्तानच्या इतिहासाची झलक आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रात काही सरदार दिसतायत. त्यांच्याकडे हातात तलवारी आणि इतर शस्त्र आहेत. एक माणूस एका फकीरासमोर वाकून प्रार्थना करतोय. राजासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर फकीर काहीतरी शिंपडतोय. फकीरापुढे नतमस्तक झालेली ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अहमद शाह दुर्रानी आहे. भारताच्या इतिहासात तो अहमद शाह अब्दाली म्हणून ओळखला जातो. अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा पहिला शासक मानला जातो. त्याच्या राज्याभिषेकाची घटना या चित्रात दाखवण्यात आली आहे. अहमद शाह अब्दालीच्या विरोधात मराठ्यांनी इतिहासातील सर्वात मोठी पाणीपतची तिसरी लढाई लढली होती. या राजाने भारताला पराभूत केल्यामुळे भारताला ब्रिटिशांची गुलामगिरी सहन करावी लागली होती. त्याने भारतातील राजे संस्थानिक आणि राजपुत्रांमधील परस्पर संघर्षाचा फायदा घेत मराठ्यांना पराभूत करण्यात यश मिळवलं होतं. अफगाणिस्तान हा अनेक जाती आणि जमातींनी बनलेला देश आहे. एकाच राजाला अनेक वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागलेला अफगाणिस्तानला एकत्र करणे अशक्य होतं. पण अब्दालीने ते काम करून दाखवलं. त्यानंतर विविध जमातींची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकत्रित निर्णय घेत असे. त्याला लोया जिरगा असं म्हणत. या लोया जिरगाने 1747 मध्ये अहमद शाह अब्दालीला त्यांचा राजा म्हणून घोषित केलं. अहमद शाह अब्दालीचा राज्याभिषेक कंदहार शहरात झाला. जर आपण प्राचीन काळी पाहिलं तर याच कंदहारचा उल्लेख महाभारतात गांधार म्हणून केला जातो. इथेच तालिबानचा जन्म देखील झाला होता. अहमद शाह अब्दालीला भारताच्या इतिहासात दरोडेखोर म्हटलं जातं. अहमद शाह अब्दालीने लूट करण्याच्या उद्देशाने भारतावर 5 वेळा हल्ला केला. त्याने कधी पंजाब, कधी काश्मीर तर कधी दिल्ली लुटली. जेव्हा तो 5व्यांदा भारतात आला तेव्हा त्याने पाणीपतच्या 3र्या युद्धात मराठ्यांशी युद्ध केलं. जर तो दरोडेखोर नसता तर मुघलांप्रमाणे तो इथे आला असता आणि विजयानंतर आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं. पण तो पुन्हा पुन्हा हल्ला करायचा आणि लूट गोळा करून अफगाणिस्तानला परत जायचा. आजचा अफगाणिस्तान ही अहमद शाह अब्दालीची देणगी आहे. अब्दालीनेच अफगाणिस्तानला एक देश म्हणून एकत्र आणलं. त्यामुळेच त्यांच्या राज्याभिषेकाचं चित्र हे अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती निवासस्थानी आहे.